मानवी जीवनात जंगलाचे अनन्यसाधारण महत्त्व असून जल जंगल जमीन हे नैसर्गिक घटक आपल्याला मुबलक प्रमाणात मिळाले आहे तसेच निसर्गाच्या चक्रात वाघ सिंह व वन्यजीव यांचेसुद्धा प्रमुख स्थान आहे निसर्गाचे संतुलन राखून आपल्याला विकासाच्या क्षेत्रात भरारी घ्यायची आहे त्यामुळे पर्यावरणपूरक जीवन पद्धतीचा अवलंब करून पायाभूत विकासासाठी केंद्र सरकार काम करत आहे असे मत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केलं आहे राष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वन अकादमी चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते यावेळी केंद्रीय पर्यावरण वन आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे आमदार किशोर जोरगेवार राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे सचिव तथा अतिरिक्त महानिदेशक एस पी यादव अतिरिक्त महासंचालक विभाग रंजन महाराष्ट्राचे वनबल प्रमुख डॉ वाय एल पी राव महाराष्ट्राचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये अमित मलिक आदी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विकास विज्ञान व्याघ्र सुरक्षा आदिवासींचे संरक्षण अनुकूल वातावरण निर्मिती जैवविधता संरक्षण जलवायू वाढवण्यासाठी उपाययोजना तसेच स्थानिकांना घेऊन वनांचे आणि पर्यावरणाचे संरक्षण या क्षेत्रात भरीव काम करीत आहे असे सांगून केंद्रीय मंत्री श्री भूपेंद्र यादव म्हणाले जगातील पंच्याहत्तर टक्के वाघ भारतात सुरक्षित आहेत देशात सध्या स्थितीत बावन्न व्याघ्र संरक्षण प्रकल्प असून यापैकी सतरा प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त आहे याचे श्रेय वनविभागासोबतच जंगलालगत राहणाऱ्या लोकांना सुद्धा आहे पर्यावरण बदलाच्या संदर्भात नवीन संशोधन आणि संकल्पना घेऊन आपल्याला वन क्षेत्रांचे संरक्षण करायचे आहे केंद्र सरकारतर्फे वन्यजीव संरक्षण कायदा जैवविधता कायदा वनहक्क कायदा याबाबत मोठे काम होत आहे भारताची लोकसंख्या जगाच्या तुलनेत जवळपास सतरा टक्के असून आपल्या देशात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण चार टक्के आहे तर आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण साठ टक्क्यांच्या जवळपास आहे दरवर्षी एकोणतीस जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात या वाघ हा पर्यावरणाचे संरक्षण करीत असून त्यामुळेच आपले जंगल सुरक्षित आहे देशात वाघाची संख्या सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमे यांनी केले संचालन श्वेता शिलगावकर यांनी तर आभार अमित मलिक यांनी मांडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संचालन, तर सांगता राष्ट्रगीताने झाले कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे पोलीस अधीक्षक अरविंद सावळे चंद्रपूर वन विभागाचे मुख्य वनसरक्षण प्रवीण लोणकर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर बफरचे उपसंचालक जी गुरप्रसाद ब्रह्मपुरी विभागाचे संरक्षण जितेश मल्होत्रा यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते